26 जुलै हा संपूर्ण देशात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 20 वर्षापूर्वी याच दिवशी भारताने कारगिलच्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. यंदा या विजय दिवसाचा 20वा वर्धापन दिन. या विजयाला ऑपरेशन विजय असेही संबोधले जाते. या ऑपरेशनमध्ये सहभागी जवानांबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आहे. हा अभिमान आणखी वृद्धिंगत करण्यासाठी नौदलाने कारवारच्या नाविक तळावर INS विक्रमादित्य आणि सुवर्ण या दोन युद्धनौका पाहण्याची संधी नागरिकांना खुली केली होती. भारतीय नौसेनेची सर्वात मोठी युद्धनौका आणि जिचा उल्लेख तरंगते बेट म्हणून केला जातो अशा INS विक्रमादित्य युद्धनौकेला भेट देण्याची संधी सीबर्ड नाविक दलातर्फे 26 जुलै रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या ऑपरेशन विजयचा एक भाग म्हणून उपलब्ध करून देण्यात आली होती. युद्धनौका पाहण्यासाठी केवळ कारवार जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारच्या बेळगाव धारवाड जिल्ह्यातील आणि गोव्यातील नागरिकांनी सीबर्ड प्रकल्प प्रदेशात धाव घेतली होती. भेटीची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठरवण्यात आली होती. तथापि सीबर्ड प्रदेशात प्रवेश मिळवण्यासाठी अर्गा येथील प्रवेशद्वाराजवळ सकाळी 9 वाजल्यापासून नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शनिवार 20 जुलै रोजी तब्बल 6,900 जणांनी या युद्धनौकेची सफर केली. नमस्कार, सध्या आपण आहोत कारवार येथील भव्य दिव्य असं नाविक दल INS कदंबामध्ये. पाठीमागे कारवारचा विशाल असा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण या ठिकाणी पाहायला आलेलो आहोत INS विक्रमादित्य, भारताची एक सर्वात मोठी बलाढ्य अशी युद्धनौका. या युद्धनौकेच्या डेकवर, एअर डेकवर आपण इथं आहोत आणि शेजारीच आपल्याला पाहायला मिळेल ते INS विक्रमादित्य. विक्रमादित्यचं अंतर्गत भाग आम्ही पाहिला पण त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय उपलब्ध नाही. बाहेरून आपण याचं भव्य दिव्य रूप पाहू शकतो. सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे या युद्ध नौकेवर या ठिकाणी आपण जो जमिनीवर असणार असतोय त्याला रनवे म्हणतात, पण याला एअर डेक असं म्हटलं जातं. युद्ध नौकेवरील विमान उतरवण्याची, युद्ध विमानं उतरवण्याची ही जागा आहे आणि या ठिकाणी आज ही युद्धनौका पाहण्यासाठी सर्वांना खुली करण्यात आलेली असल्यामुळं नागरिक मोठ्या संख्येने इथं दाखल झाले. पण नाविक दलाचे जे लोक आहेत, जे अधिकारी आहेत, ते आज नागरिकांना या युद्धनौकेची माहिती देत आहेत. यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांचा समावेश होता. जास्तीत जास्त तरुणांनी भारतीय संरक्षण दलात दाखल होऊन देशाचे रक्षण करावे हाच यामागचा उद्देश असल्याची माहिती देण्यात आली आहे. पावसाची कदर न करता ओलेचिंब होऊन भारतीय नौसेनेचा अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या विक्रमादित्यचा अनेकांनी मनसोक्त आनंद लुटला. याबाबतीत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आघाडीवर होते. सर्वांच्या मनात आकर्षण होते ते विक्रमादित्य युद्धनौकेबद्दल. या युद्धनौकेची लांबी, रुंदी, वजन आणि मजले सर्व काही थक्क करणारे आहे. युद्धनौकेवरील अत्याधुनिक यंत्रणा पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. नाविक दलाचे या भागातील लोक आभार मानतायत. वेगवेगळ्या भागातून इथे लोक आले आणि त्यांनी विक्रमादित्य युद्धनौका कशी आहे त्याचा अभ्यास केला, पाहणी केली. ज्या युद्धनौकेवरून भारतीय नाविक दल आपल्या देशाचं संरक्षण करत आहे तीच ही युद्धनौका पाहण्याची संधी नाविक दलाने दिली. कॅमेरा पर्सन विजय निंबाळकर सह प्रसाद प्रमुख, तरुण भारत सोशल मीडिया. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.